यवतमाळ जिल्ह्यातील गायरान व वनविभागाच्या जमिनीवर गुरे शेळ्या मेंढ्या हे चराईसाठी मेंढपाळांना जमिनी खुल्या करून देण्यात याव्या या प्रमुख मागणीसाठी 28 जुलै रोजी धनगर समाज युवा मल्हार सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नीर दारव्हा दिग्रस पुसद उमरखेड पांढरकवडा आरणी घाटंजी वणी राळेगाव कळंब मारेगाव झरीजामणी केळापूर महागाव या तालुक्यात मेंढपाळांना त्यांची जनावरे चारण्यासाठी भटकंती करावी लागते. पूर्वीपासूनच मेंढपाळ जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागेमध्ये मेंढ्या चारीत असतात शासनाकडे प्रत्येक जागी गायरान जमीन आहे असे असताना देखील मेंढपाळांना गायरान व वनविभागाच्या मोकळ्या मोठमोठ्या झाडी असलेल्या कुरणावर जनावरे चारण्यापासून मनाई करण्यात येत असते. त्यामुळे मेंढपाळ बांधवांना त्यांच्या मुक्या जनावरांना घेऊन रानोवनी भटकंती करावी लागते. कधी काळी जनावरांना चारा मिळत नसल्यामुळे त्यांच्या जनावरांना प्राणसुद्धा गमवावा लागतो. मेंढपाळाला देखील खूप दुखापती होऊन जीवितहानी होत असते. मेंढपाळांना देखील चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये मेंढपाळांना गायरान व वनविभागाच्या जमिनीवर गुरे शेळ्या मेंढ्या व मैदान चारण्यासाठी जागा खुली करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा व यवतमाळ जिल्ह्यातील मेंढपाळ बांधवाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात मेंढपाळ उपस्थित होते. त्यांच्या पैशाच्या मागण्या केल्या जातात, त्यांच्याकडे डुप्लिकेट पावत्या देऊन त्यांची पिळवणूक होते आणि दंड सुद्धा माझ्या मेंढपाळांकडून वसूल होतो. खऱ्या अर्थानं माझा मेंढपाळ वन विभागाचा अधिकारी माझा मेंढपाळ आहे. रात्रंदिवस तो जंगलांमध्ये राहतो आणि खऱ्या अर्थानं त्या वन विभागाचं रक्षण माझा मेंढपाळच संरक्षण करू शकतो. आणि फॉरेस्टमधले डिपार्टमेंट जे आहे पूर्ती तलावर कुठलाच भ्रष्टाचार नाही, एवढा भ्रष्टाचार असतानी देखील सुद्धा माझ्या मेंढपाळांची खूप मोठी पिळवणूक होते. आणि जर ही पिळवणूक नाही थांबली तर माझा मेंढपाळ आता शांत बसणार नाही. त्या वन विभाग अधिकाऱ्याला चांगल्यात चांगला धडा मेंढपाळ भाषेमध्ये शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही हेच मी मेंढपाळच्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो. आणि माझ्या मेंढपाळाला जर न्याय नाही मिळाला तर आता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही.